नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय इयत्ता दहावी मराठी बारावी पद्यरचना भरतवाक्य आता भरतवाक्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल तर भरतवाक्य म्हणजे काय नाटकातील शेवटचं वाक्य मग जसं की या ठिकाणी आपण जे भरतवाक्य पाहणार आहोत तर ते केकावली या ग्रंथाच्या शेवटी केलेली पद्यरचना आहे आणि केकावली हा ग्रंथ मोरोपंत यांनी लिहिलेला आहे तर मोरोपंत यांचं जे पूर्ण नाव आहे म्हणजे मोरोपंत हे त्यांना दिलेलं टोपण नाव आहे त्यांचं पूर्ण नाव काय आहे तर मोरेश्वर रामाजीपंत पराडकर ओके हे त्यांचं आहे पूर्ण नाव जन्म झाला होता सतराशे एकोणतीस आणि मृत्यू सतराशे चौऱ्याण्णव पंडित कवी आहेत काव्य नाटक व्याकरण अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन त्यांनी विपुल काव्यरचना केलेली आहे दोनशे अडुसष्ट काव्यकृती त्यांच्या नावावरती आहेत इतका विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे त्यांपैकी आर्याभारत केकावली मंत्र भागवत मंत्र रामायण श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत आता या ठिकाणी केकावली हा yeah. शब्द आलेला आहे तर केकावली म्हणजे नेमकं काय तर तुम्ही ऐकलं असेल की मोराचा जो टाहो असतो त्याला आपण केका म्हणतो आणि आवली म्हणजे काय ओळ जसं की दीपावलीमध्ये दिव्यांची ओळ असा त्याचा अर्थ होतो दीपावली दिव्या दिव्यांची ओळ मग या ठिकाणी केकावली म्हणजे काय तर केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे काय ओळ आणि केकावली म्हणजे काय के सततचा टाहो म्हणूनच मोरोपंतांच्या कविता रचनेच्या छंदाला केकावली असं म्हटलं जातं त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केली आहे त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड एक ते बारा यामध्ये संग्रहित करण्यात आले आहेत मग आता या भरतवाक्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की माणसाने नेहमी सज्जन व्यक्तींच्या सहवासात राहावे त्याचबरोबर सुवचनांच्या विचारांनी वागावे कधीही खोटा अभिमान बाळगू नये कुठल्याही मोहाला बळी पडू नये आणि नेहमी सत्कर्म करावं त्याचबरोबर भक्तिमार्गाचा अवलंब करावा असा उपदेश या पद्यरचनेतून मोरोपंत यांनी तुम्हाला सर्वांना केलेला आहे याच प्रकारची अजून एक पद्यरचना आपण पाहिलेली होती उत्तम लक्षण जे की रामदासांची होती त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की आदर्श व्यक्तीच्या अंगी कोणती लक्षणे असायला पाहिजेत आणि त्याच्याशीच याचा कुठेतरी थोडासा संबंध येऊ शकतो कारण दोघांमध्येही सज्जन व्यक्तींबद्दलच उल्लेख करण्यात आलेला आहे तर आता या ठिकाणी आपण ही जी पद्यरचना आहे सहवासाद सहवासाद तर ती पाहूया पण तत्पूर्वी या ठिकाणी प्रस्तावना आहे ती आपण बघणार आहोत मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व यांकडे लक्ष वेधले आहे म्हणजे सज्जन माणसाच्या सहवासात सहवासात जर आपण राहिलो तर आपणही त्यांच्याप्रमाणे होतो आणि त्याचबरोबर सद्विचारांच्या सद मा ना असे म्हणजे आपल्या कानावर जर सतत सद्विचारच पडत राहिले तर आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाहीत कुठल्याही निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये येणार नाही आपण नेहमी पॉझिटिव्ह राहू खोटा अभिमान बाळगू नये कधीही कुठल्याही गोष्टीचा खोटा अभिमान बाळगायचा नाही गर्व बाळगायचा नाही अहंकार बाळगायचा नाही त्याच्यानंतर आहे भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन या पद्यरचनेतून कवी मोरोपंत यांनी केलेलं आहे सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिली आहे तर आता आपण पाहणार आहोत ही पद्यरचना सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदंघ्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मनभवत चरित्री जडो आता याचा अर्थ नेमका काय होतो तो आता आपण पाहणार आहोत सुसंगती म्हणजे काय तर चांगल्या माणसांची संगत ओके सदा म्हणजे तुम्हाला माहिती आहे नेहमी म्हणजे सुसंगती सदा घडो म्हणजे काय सतत चांगल्या माणसांची संगत लाभो चांगल्या माणसांची मैत्री हो जी व्यक्ती जे व्यक्ती आदर्श आहेत ज्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत अशा व्यक्तींचा सहवास सदा तुम्हा सर्वांना लाभो सुजनवाक्य काणी पडो सुजनवाक्य म्हणजे काय चांगले विचार सुविचार काणी म्हणजे आपला कान कानावरती पडो म्हणजे सारखं आपल्याला सृजनवाक्य वाक्य म्हणजे चांगले विचार ऐकायला मिळोत कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो मती म्हणजे काय बुद्धी म्हणजे आपल्या बुद्धीवरती जे कलंक आहेत किंवा आपल्या डोक्यामध्ये जे वाईट विचार आहेत तर ते निघून जावे आणि आपली बुद्धी कशी व्हावी स्वच्छ व्हावी शुद्ध व्हावी म्हणजेच आपल्या बुद्धीम आपली बुद्धी सत्सत विवेकबुद्धी व्हावी विवेकी व्हावी ओके त्याच्यानंतर विषय सर्वथा नावडो म्हणजे ऐहिक सुख किंवा उपभोग यांचा सर्व हे जे सगळे विषय आपल्या मनामध्ये असतात तर ते सगळे निघून जावेत किंवा त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये नावड निर्माण व्हावी त्याच्यानंतर गृही कमळी दडो गृही कमळी दडो म्हणजे काय तर आता या ठिकाणी आधी आपण पाहूया की सदनग्री म्हणजे काय त्याचा अर्थ आधी आपण जाणून घेणार आहोत तर आता सदनग्री हा शब्द आपण पहिल्यांदा पाहूया सदनग्री म्हणजे काय जे सज्जन व्यक्ती असतात तर त्यांचे पाय किंवा जे सज्जन असतात सज्जनांना आपण साधव पण म्हणतो तर त्यांचे पाय त्याचबरोबर कमळी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कमळाचे फूल आणि दडो म्हणजे काय तर लपून राहावा किंवा लपावा ओके मुरडिता हटाने अडो म्हणजेच काय आता आपण आधी पूर्ण वाक्य वाचूया म्हणजे पूर्ण कडवा पण वाचूया आणि मग त्याचा अर्थ आपण समजून घेऊया तर सदन सदनग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मनभवित चरित्री जडो म्हणजे काय की ज्याप्रमाणे आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा भुंगा जो असतो भुंगा तुम्हाला माहिती असेलच तर ज्याप्रमाणे एखादा भुंगा म्हणजे त्याचा तो, तो जो भुंगा असतो तर तो कमळाचा फुलामध्ये अडकतो आणि कमळाच्या फुलाचा जो सुगंध असतो त्या सुगंधामध्ये तो इतका बुडून जातो की त्यातून तो बाहेर पडण्याचा विचारच करत नाही आणि जर कमळापासून तो जर दुरावला गेला किंवा कमळ आणि त्याच्यामध्ये जर विरह निर्माण झाला तर तो आ, तर तो खूप म्हणजे रडतो किंवा खूप व्याकुळ होतो ओके कोण भुंगा आणि मग त्याच पद्धतीने हेच उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याचप्रमाणे म्हणजे या भुंग्याप्रमाणेच आपलं मन जे आहे तर ते सज्जनांच्या सदंगरी म्हणजे काय सज्जनांच्या पायी गुंततो आणि जर आपलं मन आणि सज्जन यांच्यामध्ये जर विरह निर्माण झाला तर आपणही अशाच पद्धतीने वागलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपलं मन, जे मन हे भक्तिमार्गामध्ये भवतचरित्रामध्ये त्याचबरोबर परमार्थामध्ये राहो असं या ठिकाणी कवी मोरोपंतांना आपल्याला सांगायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे भुंगा कमळाच्या फुलामध्ये राहतो कमळाच्या फुलापासून त्याला विरह झालेला चालत नाही त्याचप्रमाणे आपलं देखील सज्जन व्यक्तींच्या चरणाशी आपण राहावं आणि आपलं मन जरी त्या सज्जन व्यक्तींच्या चरणापासून किंवा सज्जन व्यक्तींपासून दूर गेलं तरी पण ते हट्टा तिथेच राहण्याचा प्रयत्न करावा आणि सज्जन व्यक्तीचा जर वियोग झाला तर मात्र आपलं मन रडायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्या मनाला हे जाणीव व्हायला पाहिजे की आपण सज्जन व्यक्तींसोबतच राहायला पाहिजे आणि आपण सज्जनांच्या सतत भवचरित्रामध्ये आपण रंगून जायला पाहिजे नेहमी आपण भक्तिमार्ग स्वीकारायला पाहिजे त्यानंतर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे पड पहिलं कडवं समजलं असेल याच्यामध्ये आपण काय पाहिलं की नेहमी आपल्याला सज्जन व्यक्तींसोबत राहायला पाहिजे किंवा सज्जनांशी आपण मैत्री करायला पाहिजे चांगले विचार सुविचार आपल्या कानावरती पडायला पाहिजेत आपल्या बुद्धीवरचा जो कलंक आहे जे वाईट विचार आहे तर ते निघून जावेत आणि आपली बुद्धी शु शुद्ध व्हावी स्वच्छ व्हावी त्याचबरोबर जे ऐहिक सुख उपभोग यांसारखे जे विषय आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये नावड निर्माण हवी म्हणजे ते आपल्याला आवडायला ना आवडू लागू नयेत ओके म्हणजे ते आपल्याला आवडायला नकोत त्याचबरोबर पुढे काय सांगितलेले आहे की ज्याप्रमाणे एखादा भुंगा कमळाच्या फुलामध्ये त्याच्या सुगंधाने धुंद होऊन राहतो आणि त्यामधून तो, तो बाहेर पडण्याचा विचारच करत नाही आणि जर त्याच्यामध्ये विरह निर्माण झाला तर मात्र तो रडतो किंवा व्याकुळ होतो त्याच पद्धतीने आपलं मनही सदैव सज्जनांच्या पायाशीच लीन व्हावं सज्जनांच्या पायाशीच गुंतावं आणि आपणही भक्तिमार्गातच जडून राहावं ओके अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पहिलं कडवं पाहिलेलं आहे आता आपण पाहणार आहोत दुसरं कडवं दुसरं कडवं आहे न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी जळो मती सदुक्त मार्गी वळो स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो म्हणजे या या ठिकाणी नेमकं का काय सांगितलेलं आहे की इथे आपण एक शब्द वाचलेला आहे कुजन कुजन विघ्न बाधा टळो कुजन म्हणजे काय वाईट व्यक्ती म्हणजे जे कुठलाही व्यक्ती वाईट नसतो पण ज्यांचे विचार वाईट असतात तर अशा व्यक्ती ओके ज्यांची वृत्ती वाईट असते ज्यांचे विचार वाईट असतात तर अशी व्यक्ती ओके त्यांना आपण म्हणणार आहोत कुजन विघ्न बाधा टळो म्हणजे काय विघ्न बाधा म्हणजे काय तर अडचण किंवा एखाद्या कामामध्ये येणारं व्यत्य आणि टळो म्हणजे टळावं ओके आता आपण याचा अर्थ पाहणार आहोत की या ठिकाणी न निश्चय निश्चय म्हणजे काय एखादा डिसिजन किंवा एखादं एखादा दृढ असा निर्णय किंवा निर्धार मननिश्चय कधी ढळो कधीही आपला दृढ निर्धार आपण ढळू देऊ नये कधीही आपला दृढ निर्धार आपण कधीही असा ढळू द्यायचा नाही त्याचबरोबर कुजन विघ्न बाधा टळो म्हणजे जे वाईट वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांचं जे विघ्न आहे म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक काय करतात नेहमी सज्जनांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतात ओके सो मग त्यांचे हे जे व्यक्ती आहे ते जे सतत कामामध्ये व्यत्यय आणत असतात तर ते टळो त्याच्यानंतर न चित्त भजनी चळो म्हणजे आपलं जे मन आहे तर आपलं जे मन आहे तर ते भजन म्हणजे काय भगवंताचे किंवा परमेश्वराचे नामस्मरण आणि चळवळ म्हणजे चंचल होऊ नये म्हणजे आपलं जे मन आहे आपलं जे चित्त आहे तर ते भगवंताचं नामस्मरण करत असताना कधीही चंचल होऊ देऊ नको किंवा चंचल होऊ नये नेक्स्ट आहे मती सदुक्त मार्गी वळू म्हणजे आपलं जे मन आहे आपली जी बुद्धी आहे मती म्हणजे काय बुद्धी मग आपली जी बुद्धी आहे तर ती चांगल्या चांगल्या मार्गाकडे जाऊ म्हणजे सतमार्गाकडे जाऊ चांगल्या मार्गाकडे तिने वळण घ्यावं नेक्स्ट आहे स्वतत्व हृदया कळो म्हणजे जे स्वतःचं चांगलं तत्त्व आहे तर ते आपल्या हृदयाला कळू दे दुरभिमान सारा गळू आणि जो दुरभिमान आहे जो ग गर्विष्टपणा आहे जो अहंकार आहे तो सगळं काही गळून जाऊ दे पुन्हा न मन हे मळू आणि माझं जे मन आहे ते पुन्हा वाईट विचारांनी मलिन होऊ देऊ नकोस म्हणजे माझं मन नेहमी सज्जनांच्या सुविचारांप्रमाणे स्वच्छ ठेव शुद्ध ठेवू कधीही माझं मन हे मळू देऊ नये किंवा म मलिन होऊ नये दुरित आत्मबोध हे जळू म्हणजे आत्मज्ञानामध्ये सर्व काही अनिष्ट जे आहे दुरित जे आहे तर ते भस्म होऊन जाऊ दे नष्ट होऊन जाऊ दे ओके मग आता या ठिकाणी दुरित म्हणजे काय तर जे वाईट आहे ज्या अनिष्ट गोष्टी आहेत जे वाईट कृत्य आहे तर ते सगळं काही भस्मसात होऊन जाऊ दे जळून जाऊ दे ओके तिसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे मुखी हरी वसो तुझी नामावली क्षणात जी सकल कामनामावली कृपा करीशी तू जगत्रय निवासदासावरी तशी प्रकट हे निजाश्रित जना सदासावरी म्हणजे याचा अर्थ आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी शब्द आलेला आहे तो म्हणजे कुशलधाम नामावली या शब्दाचा खरा अर्थ काय होतो तर शरीररूपी धाम म्हणजेच काय तर आपलं घर म्हणजे शरीररूपी धाम म्हणजे आपलं घर आणि ईश्वराच्या नामस्मरणांनी कुशल म्हणजे शांत स्वस्थ राहू दे शरीररूपी धाम म्हणजे घर ईश्वराच्या नामस्मरणांनी परमेश्वराच्या नामस्मरणांनी कुशल राहावं म्हणजेच शांत स्वस्थ राहावं ओके सो नेक्स्ट काय आहे म्हणजेच मुखीहरी मुखीहरी म्हणजे काय आपण असं बोलतोय हे भगवंता हे परमेश्वरा किंवा आपण आपल्या देवाला साथ घालतोय हे की हे देवा तुझं जे नाव आहे ते सदैव माझ्या मुखामध्ये येत राहावे आणि माझं जे शरीरूपी घर आहे ते तुझ्या नामस्मरणाने कसं व्हावं पावन व्हावं कुशल व्हावं शांत व्हावं स्वस्थ राहावं ओके म्हणजे हे देवा तुझं नाव माझ्या मुखामध्ये सदैव राहावं म्हणजे सदैव मी तुझं नाव घेत राहावं आणि माझं हे जे शरीरूपी घर आहे तर ते तुझ्या नामस्मरणाने तुझ्या नामोच्चाराने सदैव कुशल राहावं पावन राहावं शांत राहावं असे साध आपण भगवंताला घालतोय क्षणात पूर्वीला जी सकल कामनामावली म्हणजेच काय की तुझ्या नामस्मरणाने म्हणजे भगवंता की तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनामध्ये मा ज्या काही इच्छा आहेत ज्या काही आकांक्षा आहेत त्या सतत पूर्ण केल्या जातात म्हणजे तत्काळ एकदम पटकन अशा पूर्ण केल्या जातात क्षणात म्हणजे काय एकदम पटकन काही क्षणाचा विलंब न लावता एकदम पटकन पूर्ण केल्या जातात म्हणजे तुझं मी नामस्मरण घेतो आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये मा ज्या काही इच्छा आहे ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होतात अगदी क्षणात पूर्ण होतात ओके त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे कृपा करीश तू जगत्रय दासावरी आता या ठिकाणी जगत्रय दासावरी म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की तीन जग कोणते कोणते -कौन्त आहेत स्वर्ग लोक असतो मृत्यू लोक असतो पाताळ लोक असतो ओके सो हे जे तिन्ही जगामध्ये राहणारे जे दास आहेत म्हणजेच काय स्वर्ग लोकामधले मृत्यू लोकामधले आणि पाताळ लोकामधले आपण कुठे येतो मृत्यू लोकामध्ये येतो मग या तिन्ही जगामध्ये राहणारे जे दास आहेत तुझे जे भक्त आहेत तर ते त्यांना आपण काय म्हणतो जगत्रय निवास दासावरी किंवा जगत्रय निवास दास म्हणजे ते ओके स्वतः याचा अर्थ नेमका काय होतो की या तिन्ही जगामध्ये राहणारे जे लोक आहेत तर या सगळ्या भक्तांवरती या सगळ्या दासांवरती तू नेहमी कृपा कर ओके नेहमी तू कृपावंत होतोस म्हणजे नेहमी तू यांच्यावरती कृपा करतोस म्हणजे तिन्ही जगामध्ये राहणारे किंवा स्वर्ग लोकामध्ये इह लोकामध्ये आणि पाताळ लोकामध्ये राहणाऱ्या सगळ्या भक्तांवरती तुझे जे सगळे भक्त आहेत त्यांच्यावरती तू नेहमी कृपावंत होतोस तशी प्रकट आहे निजाश्रित जना सदा सावरी म्हणजे काय की तशीच तुझ्या आश्रयाला जे आलेले किंवा तुला शरण आलेले जे भक्त आहेत त्यांच्यावरही तुझी कृपा प्रकट होऊ दे म्हणजे ज्याप्रमाणे तू तिन्ही जगामधल्या इहलोक पाताळ लोक पाता आणि स्वर्गलोक या तिन्ही जगामधल्या भक्तांवरती तू प्रसन्न होतोस कृपा करतोस त्याचप्रमाणे तुझ्या आश्रयाला आलेले जे लोक आहेत तुला शरण आलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती पण तुझी कृपा प्रकट होऊ दे असं आवाहन मोरोपंतांनी त्यांच्या या भरतवाक्य पद्यरचनेमार्फत केलेलं आहे तर अशा पद्धतीने ही पद्यरचना होती या ठिकाणी एक शब्द आहे निजाश्रित जना याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की जे देवाच्या आश्रयासाठी आलेले आहेत तर ते आणि सावरी म्हणजे काय त्यांना सांभाळावं किंवा त्यांच्यावरती कृपा करावी त्यांना आधार द्यावा ओके तर अशा पद्धतीने ही पद्यरचना होती खूप छान असं मागणं आपण मोरोपंतांनी या भरतवाक्यामार्फत भगवंताकडे मागितलेलं आहे आणि आपल्या सर्वांनाच उपदेश केलेला आहे की आपण सत्कर्म करावं आपण नेहमी सज्जनांच्या सहवासात राहावं आपण भक्ती मार्गात राहावं असा उपदेश आपल्याला या भरतवाक्यामार्फत केलेला आहे सो मला अशी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला तसं नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू एन नेक्स्ट व्हिडिओ